हा संघ लढेल झगडेल या पूर्वार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल याचं धावतं वर्णन मात्र आपल्या समोर मांडतील. पुन्हा एकदा पळसवे गावचा एक सुमधुर आवाज म्हणजेच दीपक पाटील सर. थँक्यू सो मच. तर कॅश प्राइज घेऊन जायचंय विनय याच्यासाठी 500 आणि अमित भोपी याच्यासाठी 500 रुपयाचं प्रत्येक षटकाराला 500. आदिनाथजी पाटील यांनी हे पारितोषिक लावलं तर दोन्हीही खेळाडूंनी 5-5 रुपये घेऊन जायचे आहेत. त्याचप्रमाणे आशिष मात्रे आणि आशिष पाटील आणि विनय गातडे यांच्या यांना विकेटसाठी 100-100 रुपयाचं पारितोषिक. नथुरामजी पाटील यांनी हे पारितोषिक लावलं तर ते सुद्धा कॅश प्राइज घेऊन जायचंय. तर सांगणे संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आपण या आणि कॅश प्राइज घेऊन जा. त्याचप्रमाणे रुपेश मात्रे विकेटसाठी 100-100 रुपयांचं पारितोषिक होतं रुपेशजी मात्रे. आणि त्याचबरोबर विनंती करतोय आदरणीय संभाजी शेळके तारा या मान्यवरांना विनंती करतोय की आपण यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय संभाजी शेळके तारा या मान्यवरांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आणि या दरम्यान मात्र खऱ्या अर्थानं नशिबाची बाय आपल्या कर्तृत्वानं ज्या चेतन मिसाळनं अफलातून खेळी केली. राग काय असतं मला राखीव खेळायला तुम्ही ठेवला होतात पण तुम्ही किती उपयुक्त आहे हे दाखवून दिलं आणि आपल्या बरोबर आपल्या खेळी बरोबर निवड एक सामना नव्हे तर अगदी दुसरा सामनाही बाईच्या रूपानं खिशात घातलाय. तर म्हणजेच बाय मिळतीये पुढची वारसा मिळतीये ती वारदोली बी संघाला. ओढू दीपक पाटी सर. सामन्याला सुरुवात होते दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत. पहिलाच बॉल बॅटची कडा आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवर कॅच ड्रॉप. अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र पहिल्याच बॉलवर सुटलेला झेल. नाराज असेल गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर 24 लाईव्ह इव्हेंट संदेश पाटील यावेळेस गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्याच बॉलवर मात्र साथ मिळत नाहीये ती यष्टी रक्षकाची. इथे मात्र जीवनदान दिलं जात आहे बॅट्समन कृष्णा. कृष्णा आणि महेश पाटील मागच्या सामन्यामध्ये महेश मॅन ऑफ द मॅच राहिला होता. दर्जेदार बॅटिंग त्यानं केली होती. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संदेश पाटील. राऊंड ऑफ विकेट ना इथे मात्र एलईडी बेल जरूर चकचकते परंतु पडले का खाली हे जरूर पाहिलं जाईल आणि इथे नशीब आज मात्र रुसलंय. बोर्ले संघावर नशीब मात्र रुसलंय. जीव तोडून मेहनत गोलंदाजी केली जाते संदेशला परंतु नशिबाची साथ मात्र मिळत नाहीये. पहिल्या बॉलवर मात्र झेल त्याच्या गोलंदाजीवर सुटला. दुसऱ्या बॉलवर अगदी स्टंपला चाटून गेला. एलईडी लाइट सुद्धा पेटली बेलशी परंतु बेल्स मात्र खाली पडली नाहीये. विश्वास बसत नसेल इथे मात्र अनबिलिएबल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अशा बऱ्याचशा घटना घडत असत. बऱ्याच वेळा बेल्स पडून कधी कधी स्टंपवरच राहते हलून सुद्धा राहते. ते या सातत्यानं आपण क्रिकेटमध्ये अशा मजेशीर आणि गमतीशीर गोष्टी पाहत असतो. इथे मात्र पहिल्या दोन चेंडूंचा खेळ झालाय आणि चांगली सुरुवात गोलंदाज संदेश पाटीलकडून केली जाते. राईट आर्म राऊंड द विकेट ना सज्ज होईल. यावेळचा बॉल फटका फर्स्ट स्लॅब बॉल हवेमध्ये परंतु नो मॅन्स लँड. सर्कल रिस्ट्रिक्शन आहे त्यामुळे नक्कीच फायदा मिळाला तो कृष्णाला. दोन रन्स या ठिकाणी सहजपणे धावून काढल्यात. या दोन धावेनं धावसंख्या मात्र पुढे जाईल ती 3 या आकड्यावर. पहिल्यांदाच अगदी महेश यावेळचा बॉल अगदी जागेवरूनच थोडासा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा अभाव हे बऱ्याच वेळा आपण पाहतो जेव्हा जेव्हा कव्हर ड्राईव्ह स्क्वेअर ड्राईव्ह किंवा ऑफ साईडला कुठलाही फटका खेळा फुटवर्क तुम्हाला करावंच लागतं. जणू काही पाय अगदी लोहचुंबकाप्रमाणे एखाद्या लोखंडाला चिकटले होते की काय. यावेळचा हा फटका ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय. थोडासा उशिरानं क्षेत्ररक्षक पोहोचला. दोन धावा मात्र पूर्ण केल्या. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं बोर्ले संघाकडून. दोन धावेनं मात्र धावसंख्या पुढे जाईल ती 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. संदेश पाटील चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षकांची साथ मात्र मिळाली नाही अन्यथा इथे तारा संघाची अवस्था काहीस चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. यावेळचा बॉल मात्र सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक
यावेळेस मात्र हाताळलं गेलं संदेश पाटीलच्या माध्यमातून आणि धावा आल्या त्या अवघ्या 5 धावा. संत आणि सावत सुरुवात पाहायला मिळते ती दोन दोन जीवनदानानंतर मात्र अक्का देवी तारा संघाची. डीजे किरण एंड भाईरो तर बोर्ले टीम साठी शुभेच्छा येतात सोमनाथ पाटील आणि महेंद्र पाटील यांच्याकडून बोर्ले टीमला शुभेच्छा आल्यात. दोघांचं मनापासून स्वागत. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक यावेळेस मात्र सज्ज होईल गोलंदाज पाटील यावेळेस सज्ज होईल. तारा संघासाठी बॅट्समनसाठी सुवर्ण संधी असेल सागर शिर्के यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 300 तर सामना जिंकला तर 1000 रुपये. ओवर द विकेट न यावेळेस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता शपल क्रॉस होऊन इथे मात्र बॉल निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूंचं प्रमाण खूप आहे आतापर्यंत विचार केला तर चांगली गोलंदाजी आणि मगाशी सुद्धा पहिली मॅच या गोलंदाजांमुळेच जिंकून आली होती. 34 धावा पहिल्या मॅच मध्ये डिफेंड केल्या होत्या बोर्ले संघानं. इथे मात्र आवाज सरून आमच्यापर्यंत पोहोचला होता परंतु निराश करतोय यष्टी रक्षक यावेळेस. मात्र बॉल मात्र पुन्हा एकदा सुटला जातोय आणि महेश पाटील आज मात्र दोन दोन जीवनदान आतापर्यंत या बॅट्समनला खास करून यावेळचा बॉल फुलर लेंथ होता. इथे मात्र वाडीश मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एक रन मात्र अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली. सिंगलला मात्र धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते. क्षेत्ररक्षकांची साथ तुम्हाला गोलंदाजांना खास करून मिळणं फार गरजेचं आहे जेणेकरून गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढत असतो. भूषण पाटील गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट न पंचांच्या डाव्या बाजून हा बॉल हळुवारपणे हाताळला होता. मी तर म्हणेन थोडासा व्हेरिएशन्स पाहायला मिळाले होते. स्लोवर वन करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळं अचानकपणे आलेला स्लोवर वन थोडासा गोंधळून गेला. बॉलवर फक्त मिळेल एकच. धावसंख्या 1 ने पुढे जाते 7 धावा धावफलकावर. आत्तापर्यंत 10 चेंडू संपलेत आणि अतिशय संत गतीनं मात्र वाटचाल सुरू आहे ती अक्का देवी तारा संघाची. धावफलकावर 7 धावा खूप चांगली गोलंदाजी भूषण. इथे मात्र लोवर फुल टॉस होता स्वीप केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. विनायक पाटीलच्या माध्यमातून धाव मिळेल ती सिंगल एकेरी धावेनं 8 धावा धावफलकावर. मोठे फटके खेळण्यापासून खास करून वंचित ठेवलं जातंय ते दोनही ओपनर्सला. एका बाजूला आपण पाहतोय कृष्णा माळी दुसऱ्या बाजूला महेश पाटील जो मागच्या मॅच मध्ये मात्र मॅन ऑफ द मॅच राहिला होता परंतु इथे कुठेतरी मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. दर्जेदार गोलंदाजी होते यावेळेस मात्र यष्टीजित केलाय स्टंप्स केलाय त्या ठिकाणी स्टंपिंग पाहायला मिळालं. यष्टीरक्षक म्हणत असेल जरूर माझ्याकडून चुका झाल्या परंतु आता मात्र सोडणार नाहीये. इथे मात्र स्टंपिंगच्या स्वरूपात बॅट्समन आउट. केला तर चांगल्या संघात जिंकलाय आणि या चांगल्या संघाला नेहमी सपोर्ट करणारे अनेक दिग्गज मंडळी लाभली आहे. त्यांचा सामना कुठेही असू दे करणखरत बेलपाडा साईदीप भोईर कुंडेवाड निखिल गोपी बोरले आणि स्वराज ठाकूर बेलपाडा ही मंडळी मात्र सदैव या संघासोबत असते. या दर्दी सपोर्टरांचं मात्र मनाच्या अंतकरणापासून आम्ही स्वागत करतोय आणि त्याचबरोबर बोर्ले संघ इथे खेळतोय. आपण पाहतोय काही दिवसापूर्वी मात्र अतिशय सुरेख युवा काँग्रेस चषक मात्र झाला आणि त्या स्पर्धेचे सर्वे सर्वा आणि जन अतिशय सुरेख असं आयोजन पाहिलं ते अभिजित पाटील
मात्र या स्पर्धेचा आनंद घेतायत, त्यांच्याही स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप सारं कौतुक केलं जाईल आणि त्यांच्या या बोर्ले संघाला आणि या स्पर्धेला त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत, त्यांचाही आम्ही आभार प्रकट करतोय, धन्यवाद. करण पाटीलचा पहिलाच बॉल या वेळेस मात्र हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचणार का? इथे मात्र तीन तीन चार चार क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल पडतोय, धाबा मिळतील त्या दोन आणि दोन धाबे ना. आता मात्र धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं षटकाला सुरुवात झाली. करण पाटील या गोलंदाजाची पहिले दोन षटक आपण पाहिली, संदेश पाटीलनं दिल्या होत्या 5 धाबा, तदनंतर भूषण पाटीलनं अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली, 3 धाबा दिल्या आणि एक बॅट्समन सुद्धा बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला होता. महेश पाटीलला मात्र परतावा लागला होता. इथे मात्र कृष्णा माळी आणि सूरज पाटील ही जोडी आता मात्र मैदानावर आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पाहायला गेला तर चतुराईनं हाताळला, थोडासा स्लोवर वन पण सुद्धा होता आणि टप्पा टाकल्यानंतर मात्र बाहेरच्या बाजूला बॉल सुद्धा वळवतोय, कामगिरी करतोय. इथे मात्र करण पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते आणि एका पाठोपाठ एक इथे मात्र पाहायला गेलं तर मोठे फटके बिलकुल येत नाहीयेत आणि निर्धाव चेंडूंचं प्रमाण खूप वाढलंय या मॅच मध्ये. थोडासा अडचणीमध्ये जरूर आहे तो अक्का देवी तारा संघ, बऱ्याच दूरवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. पहिली मॅच मात्र जिंकली होती त्यांनी, पाली टीमला हरवलं होतं. लोवर फुल टॉस होता यावेळेस मात्र ऑन साईडला मिडविकेटला. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, पुन्हा एकदा धाव मिळते, सिंगल. एकापेक्षा जास्त हाताला काही लागत नाही आज मात्र तारा संघाच्या. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. तीन षटकारांना सागर शिर्के यांच्याकडून 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु आतापर्यंत विचार केला, दोन मारले तरीही 1500 रुपयांचं पारितोषिक असेल सागर शिर्के यांच्याकडून. त्याचप्रमाणे दोन लगातार विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे ते बोर्ले संघासाठी. गोलंदाजी मार्क पर करण पाटील, अकुट टप्प्याचा बॉल होता यावेळेस मात्र लेफ्ट करतोय, पंच इशारा करतील व्हाईट बॉलचा. तर घनश्याम शेठ पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कोण, भारतीय जनता पार्टी संतोष महाराज बूथ अध्यक्ष बोर्ले यांच्याकडून 2 विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. धावसंख्या मात्र कुठेतरी खेळ घातले, लगाम घातलाय तो बोर्ले संघाच्या गोलंदाजांनी. यावेळचा बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता, फुलर लेंथ हाताळला होता, दर्जेदार गोलंदाजी होते, काय भेदकता अचूक टप्प्यावर. आता मात्र आत्मविश्वास एवढा वाढलाय गोलंदाजांचा की बिलकुल हलू सुद्धा दिलं नाहीत जागेवरून, एवढी टिचून मारा मात्र केला जातोय. धावसंख्या मात्र 1 ने वाढते, 13 धावा 13 रन्स. खूपच चांगली गोलंदाजी, याच गोलंदाजीनं मात्र पहिली मॅच जिंकून दिली होती आणि हीच तर खरी पाहायला गेलं तर स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत बोर्ले टीमचे गोलंदाजी. अक्का देवी तारा संघाचे बॅट्समन आज मात्र अडखळत खेळतात, कुठेतरी मुक्तपणे बिलकुल खेळू दिलं नाही जात नाहीये. फुल टॉस होता, इथे मात्र खराब बॉल हाताळला, बॉल जाईल सीमा पार. पहिला मोठा फटका येतो तारा टीमसाठी हा षटकार. राजू शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलं या षटकाराला. दिनेश पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. क्रिकेटच्या नगरीचं आयोजन भारी, सांगे गावात ही दुनियादारी. धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा. पुन्हा एकदा यावेळेस मात्र अकूट टप्प्याचा बॉल लॉंग लेगच्या वरतून मात्र खेचलाय. इथे मात्र या दोन षटकारांना पुन्हा एकदा या सामन्यामध्ये वापसी करण्याचे संकेत दिलेत ते तारा संघानं. 1500 रुपयांचं पारितोषिक असेल.
आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 या आकड्यावर 25 रन्स. आता मात्र थोडासा सुस्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केलाय तो अक्कादेवी तारा संघानं, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये करण पाटीलच्या शेवटच्या 2 चेंडूंवर 2 षटकारांचा खेळ पाहायला मिळाला आणि 17 धावा तब्बल त्या षटकामध्ये आल्या आणि 25 वर जाऊन पोहोचला. ही लास्ट ओव्हर असेल. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय प्रफुल्ल पाटील. गोलंदाजी मार्कवर ही शेवटची ओव्हर मात्र चांगली करून थोडासा आपल्या चाहत्यांना प्रफुल्लित करणार का. सूरज पाटील आणि कृष्णा माळी हे दोन बॅट्समन आपण पाहतोय. 25 धावा धावफलकावर 25 रन्स 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. लास्ट ओव्हर असेल शेवटचं षटक. प्रफुल्ल पाटील सज्ज होतोय. चौथ्या षटकाला सुरुवात होते. ओव्हर द विकेट न इथे मात्र फिरून खेळला हा फटका. बॉल जाईल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. हात चौकार येतोय 29. मागचे तीनही चेंडू जर पाहिले तर शॉर्ट ऑफ लेंथ अकूट टप्प्याचे बॉल जे सहजपणे मग 11 क्रमांकाचा बॅट्समन सुद्धा आणा सहजपणे अशा पद्धतीचे चेंडू खेळता येतात आणि तेच घडलंय इथे मैदानामध्ये. मात्र संधी दिली ती अक्कादेवी तारा संघाच्या बॅट्समनला बोर्लेस संघाच्या गोलंदाजांनी आणि त्या संधीचं आता मात्र सोनं करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावर. 29 रन्स 3 चेंडूंमध्ये आलेल्या तब्बल 16 धावेनं पूर्णतः खेळ पालटला. तो या सामन्यामध्ये स्लॉग स्वीप केलाय मिड विकेटच्या बाहेर. या वेळेस मात्र कॉन्फिडन्स वाढलाय तारा संघाचा. बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. सूरज पाटीलसाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. तर लगातार 3 षटकारांना 1500 रुपयांचं पारितोषिक असेल राजू शेठ पाटील यांच्याकडून. इथे मात्र चढाओढ लागले ती दोन टीम्स मध्ये नाही तर बक्षिसांमध्ये. 1500 रुपये राजू शेट्टी लावलेत तर लगेच सागर शिर्के यांनी 2000 रुपयांचं पारितोषिक लावलंय. तर नक्कीच दीपक आणखीन एक अनाउन्समेंट येते आयोजकाकडून की अनाउन्समेंट एकदाच करायची आहे आणि पॅव्हिलियन मध्ये फक्त 12 खेळाडू बसायचं आहे. आयोजकाकडून विनंती येते की फक्त एकदाच अनाउन्समेंट होईल आणि वारंवार ते कॉमेंटरला प्लीज हात नका लावा तुम्ही. ते सांगतील आणि तुमचे दानशूर नेते खूप आहेत आमच्या मागे त्यामुळे स्कोर सांगण्यामध्ये थोडासा उशीर होतोय आम्हाला. त्यामुळे आम्ही उशिरानं तुमच्यापर्यंत स्कोर पोहोचवतोय. धावसंख्या झाली आता. आम्हाला सुद्धा माहिती स्कोर सांगणं खूप गरजेचं आहे परंतु बक्षीस एवढी प्रमाणात लागलेत कधी बक्षिसांचे अनाउन्समेंट अगदी जास्त वेळ आम्हाला करावी लागते. धावसंख्या 37 झाले तारा संघ 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. प्रफुल्ल पाटीलचं षटक आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. यावेळेचा बॉल मात्र इथे पंचांकडे पाहतोय. पंचांनी मात्र स्वीकारले ऑब्व्हियसली. इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप लाईन पाहिली गेली. व्हाईट बॉलच्या स्वरूपात मात्र ही सिंगल येते आणि धावसंख्येमध्ये मात्र 1 भर टाकली जाते. आत्ता मात्र 38 धावा. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं पहिल्या राऊंडमध्ये बाय दिली गेली जास्त धावा आणि तीच पद्धत दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा अवलंबली जाईल याची ही नोंद घ्या. यावेळेस मात्र स्वीट बॅट ऑफ साऊंड बॅटच्या मधोमध स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलाय. हा आलाय खणखणीत षटकार आणि षटकारानं मात्र Yeah.
तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 या आकड्यावर 44. पहिले आपण पाहिलं होतं जवळजवळ 16 चेंडूंपर्यंत खेळ खूप चांगला होता, त्यानंतर फक्त 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये मात्र खेळ पालटला. 16 बॉल नंतर 13 धावा फक्त होते आणि त्यानंतर मात्र मोठ्या धावा पाहायला मिळाल्या, खास करून त्याच्यामध्ये 4 षटकार आणि 1 चौकार मात्र गोलंदाजांनी खाल्लाय आणि त्याचमुळे ही मोठी धावसंख्या. त्यामुळे दुसरं सत्रामध्ये संदेश पाटीलला घाम गाळावा लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रफुल्ल पाटील फारच महागडा ठरलाय. लास्ट बॉल, यावेळचा हा फटका हवेमध्ये आहे, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अलगत कॅच सोडतोय. इथे मात्र तेज घडलंय, आज मात्र क्षेत्ररक्षणामध्ये केलेल्या चुका या पथ्यावर पडल्या तारा संघाच्या आणि जीवनदान तर मिळालं परंतु इथे मात्र इनिंगचा खेळ समाप्त होईल. धावा मिळाल्या त्या 2 आणि या 2 धावेनं 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर दावा आहेत त्या 46 धावा, 46 रन, 47 धावा, 24 बॉल मध्ये कराव्या लागतील त्या बोर्ले संघाला. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल बेलवली संघाचा संघनायक आणि चेरोबा सांगडे अंडर 20, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस करण्यासाठी यायचंय, कारण वार्दोली बी टीमला मात्र पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीमध्ये मात्र बाय मिळाले, त्यामुळे तो संघ मात्र पुढे जाईल. त्यामुळे नेक्स्ट मॅच असेल ती बेलवली विरुद्ध चेरोबा सांगडे या 2 टीम्समध्ये. तर घाम गाळावा लागेल दुसरं सत्र, तब्बल 47 रन्स टार्गेट आहे, क्षेत्ररक्षणामध्ये केलेल्या चुका, गोलंदाजांनी केलेल्या चुका या पत्त्यावर पडल्या, मात्र अक्कादेवी तारा संघ आणि एक चांगली धावसंख्या मात्र उभारू शकला तो 4 ओव्हर्स नंतर. तर इथे मात्र पाहावं लागेल मोठ्या संख्येनं बोरले संघाचे पाठराखे जरूर असेल, कारण अगदी जवळचा संघ आहे. 18 धावांची इनिंग साकारली कृष्णा माळीनं, सूरज पाटीलनं नंतर तिसऱ्या क्रमांकावर येते, 21 धावांची इनिंग साकारली. या दोघांचं मात्र मोठं योगदान राहिलं या धावसंख्येसाठी. हॅलो, तर नक्कीच बेलोडी संघा संघनायक प्लीज विनंती करतोय, बेलोडी संघा संघनायक आपण यायचं नाणेफेक साहेब, त्या दरम्यान सन्मान केला जाईल की नेहमीच चांगल्या संघासाठी जे बिग सपोर्टर ठरले ते करण घरात बेलपाडा, स्वराज ठाकूर बेलपाडा, साईदीप भुईर कुंडेवाल आणि निखिल भोपी बोरले या चारही बिग सपोर्टरांचा मात्र इथे यथोचित सन्मान केला जाईल, यथोचित सन्मान इथे केला जाईल. यायचे आपण की खऱ्या अर्थानं सांगडे संघाला नेहमी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभतं, साथ लाभती आहे हे चार शिलेदार, करण घरात बेलपाडा, स्वराज ठाकूर बेलपाडा, साईदीप भोईर कुंडेवाला, निखिल भोपी बोरले, यायचे आपण चौघांनी की आपला सहकार्य नेहमीच सदव्या स्पर्धेला आणि या सांगडेच्या संघाला लाभतोय, चौघांचा इथे यथोचित सन्मान केला जाय. आशिष यांच्या शुभहस्ते केला जाईल, एक आदर्श खेळाडू आशिष यायचे आपणही, आणि त्याचबरोबर आदरणीय रमेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आशिष आपणही सन्मान करायचा आहे, हे चार बिग सपोर्टर्स यांचा मात्र सन्मान केला जातोय. आपण पाहतोय खरं तर आनंद बुवा हे क्रिकेटचा दर्दी प्रेक्षक आहे, की प्रेक्षक असणं ही फार मोठी गोष्ट आहे, कारण निरीक्षणातून मिळणारा आनंद हा अमर्याद असतो आणि तो अमर्याद आनंद हे सदैव प्रेक्षक घेत असतात, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो, फक्त आनंद मिळवायचा, कारण असे कित्येक मंडळी मिळतील आपल्याला की ते फक्त सामना पाहण्यासाठी क्रिकेट पाहण्यासाठी आलेले असतात आणि अशा मंडळींचाही सन्मान इथं केला जातोय की ज्यांना सपोर्ट्स नेहमी करणारी ही चार मंडळी इथे नाणेफेक केली जाईल. लगेचच बेलवली आणि सांगडे या दोन संघादरम्यान, एका बाजूला गावदेवी बेलवली तर एका बाजूला मात्र यजमान जे चेरोबा क्रिकेट संघ अंडर 20 हा संघ आमने सामने लढतील आणि राहुल सिरसाट यांचा मात्र आवाज आपण ऐकू
या उत्तरार्धामध्ये नंतर मात्र लगेचच पूर्वार्धामध्ये त्यांचा आवाज आवाज आपण ऐकूया. या दरम्यान नाणेफेक करण्यासाठी विनंती करतोय एन एन पाटील साहेबांना की आपल्या शिवबाचे नाणेफेक करायचे. एन एन पाटील आपल्या शिवबाचे नाणेफेक करायचे. सामना चार षटकांचा असेल, नोंद घ्यायचे. या वेळेस तुम्ही पाहू शकाल स्ट्रोक चांगलाय, चेंडू जाईल, स्ट्रेट हिट केलाय, हा हिट सुपर हिट करेल बॅट्समनला. 47 धावसंख्येचं लक्ष मैदानामध्ये असताना यावेळेस बॉलर अक्षय ठाकूरच्या विरुद्ध मध्ये पहिला हल्ला चढवला जातोय बॅट्समन संदेश पाटील नाव फायर. तर नक्कीच आता माझा संदेश पाटील फायर होणार, कारण त्यांनी सांगितलंय की मी आउट ऑफ फॉर्म आहे. तर फॉर्म मध्ये येण्यासाठी चांगले प्रयत्न गोलंदाजी मध्ये केलेत पण साथ नाही लाभली. इथे मात्र नाणेफेकीचा काउंट लागलाय, तर बेलूर संघाच्या बाजूने आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग फर्स्ट. मागच्या सामन्यामध्ये 18 धावांचा पाठलाग करायचा होता आणि नोबॉलच्या आलेल्या 5 धावांवर ज्या तुम्ही टाळ्या वाजवल्या त्या टाळ्या असुरी आनंद होता की आपल्या गुणवत्तेवर आपला विश्वास नाही की नेमकं काय होतं की 18 धावांचा पाठलाग करताना अशी अवस्था आपली का झाली? नाही, प्लेयर जे मेन होते खेळायला त्यांना थोडे मागे ठेवलेले आणि नवीन प्लेयर होते त्यांना संधी दिली होती पुढे खेळण्यासाठी. जे नवीन प्लेयर होते त्यांना संधी दिली होती. पहिल्यांदा आउट होणारे प्लेयर कोणकोण होते? त्याच्यामध्ये आकाशचा नाव होता. आकाश नवीन प्लेयर असू शकत नाही, त्याच्यामुळे तोही तसा परतला. परंतु इथे मात्र तुम्ही काय विचार करता? यजमान संघ आहे, मागच्या सामन्यामध्ये अफलातून कामगिरी केली आहे, कितीपर्यंत रोखून धरणार? 4 ओव्हरीत 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. नाणेफेकीचा कौल मात्र आपण गमावला, 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. या 40 धावा करण्यासाठी आपले कोणते फलंदाज पुन्हा एकदा ताकदीचा खेळ करतील? मागच्या सामन्याविषयी काय सांगाल? मागचा सामना खूपच रोमहर्षक झाला, परंतु नक्कीच आम्ही चांगला अपेट केला. सुरेख गोलंदाजी केली, रोशन नवीन गोलंदाज होता, चांगला स्वतःनी विश्वास स्वतःवर दाखवला आणि स्वतःनी गोलंदाजी घेऊन चांगला विजय मिळवून दिला. नक्कीच चांगला खेळ केला रोशन. नक्कीच, कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुमचा पहिला इम्प्रेशन खूप छान होता, आता लास्ट इम्प्रेशन तुम्हाला आणखीन पाडण्यासाठी या रात्रभर खेळ करावा लागणार आहे. तर या खेळासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा वळूया आपण राहुल श्री सर यांच्याकडे. येस सर, धन्यवाद दिनेश पाटील सर. मैदानामध्ये मॅच रंगली जाते ज्या प्रकारे दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर युद्ध करतात. आतापर्यंत 7 रन होत आहेत. यावेळेस देखील बॅट 4 रनांमध्ये आला, फिल्डर तैनात आणि बॅट्समनला परतीचा इशारा दिला जातोय. देवेंद्र पाटील कोणताही भोपळा न फोडता मैदानाच्या बाहेर यावेळेस परतला जातोय. परंतु आपण सर विचार केला ज्या प्रकारे मॅच मैदानामध्ये रंगली जाते, संदेश पाटील जो सलामीला मैदानामध्ये दाखल झालाय, स्वतः टीमचा कॅप्टन देखील आहे, ज्या प्रकारे बोर्ले आज संघ देखील मैदानामध्ये खेळतोय आणि खऱ्या अर्थाने आज बोर्ले नगरीचं नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये ज्या व्यक्तिमत्वाने देखील उज्ज्वल भवितव्याकडे गाठलं, सन्माननीय संदेशजी पाटील. आपण जर विचार केला अल्पावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये 24 लाईव्ह इव्हेंट ही वेबसाईट देखील टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आली. आज जर आपण या चॅनलचा जर विचार केला तर 52,000 अधिक सबस्क्रायबर देखील या चॅनलचे कंप्लीट आहेत. त्यामध्ये संदेश पाटील असतील, त्याचबरोबर सीताराम राव, प्रणय पाटील, विवेक पाटील यांनी देखील अतिशय मेहनत घेतली. ज्या प्रकारे या स्पर्धेच्या निमित्ताने देखील ते थेट प्रक्षेपण करत आहेत. बॅट्समन प्रबुल पाटील मैदानामध्ये दाखल होते. 46 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग केला जाते बोर्ले टीमच्या माध्यमातून. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर युद्ध करतायत. यावेळेस तुम्ही पाहू शकाल धीम्या गतीने खेळण्याचा प्रयत्न होता, बॉलरच्या माध्यमातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न झाला. क्रिकेटमध्ये स्वतःला सावरणं देखील खूप गरजेचं असतं. तुम्ही तुमच्या आयुष्यात एक प्रात्यक्षिक जरूर पाहिलं, ज्या प्रकारे एखादं लहान मूल ज्यावेळी जन्माला आल्यानंतर काही महिन्यानंतर ते त्याच्या आईवडिलांच्या हाताच्या साह्याने चालण्यासाठी देखील शिकत असतं, परंतु ज्या प्रकारे तो लहान मूल प्रत्येक पाऊल टाकत असताना मात्र जरूर त्याला कित्येक वेदना त्याला सहन कराव्या लागतात, कारण की तो चालण्यासाठी शिकत असतो. त्याचा मधला जो काय असतो तो खूप संघर्षाचा असतो. यावेळेस देखील ज्या प्रकारे बॉलरने बॉल रिलीज केल्यानंतर तो काय त्याच्यासाठी थोडासा संघर्षमय होता आणि हेच चित्र देखील यावेळेस तुम्हाला पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजे 1 ओव्हरचा खेळ झालाय आणि स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते ती म्हणजे 7 रन. ओव्हर नंबर 2 दुसऱ्या ओव्हरसाठी देखील या ठिकाणी आमंत्रित केलं जाते गोलंदाज संतोष पाटील.
संतोषला मात्र जरूखरे अर्थाने शांतमय ठेवावं लागेल. यावेळेस बॅट्समनला जर सामना जिंकायचा असेल तर एक मोठं लक्ष्य आहे. या लक्ष्याचा पाठलाग करतोय बोर्ले संघ. राउंड द विकेट खोलर पद्धतीचा बॉल होता. तीस तरार गोलंदाजी पाहायला मिळाली संदेश पाटीलच्या विरुद्ध मध्ये. एक रन यावेळेस कंप्लीट केली. सध्या टीमची धावसंख्या 8 रन. ज्या प्रकारे भारत देशामध्ये इतिहास झाला होता रात्री 8 वाजून 8 नोव्हेंबर 2016 या भारत देशामध्ये नोटाबंदी देखील झाल्या. नोटाबंदीच्या नंतर GST आली, परंतु नोटाबंदी आणि GST च्या कालखंडामध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा या टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये झाल्यात. यावेळेस तुम्ही पाहू शकाल टॉप एज बॅट्समनला दिला जाते परतीचा इशारा. डीजे प्लीज. होता GST आणि त्याचबरोबर नोटाबंदीचा, परंतु ज्या प्रकारे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये, संपूर्ण भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही मात्र जरूर पाहिल्या असतील. तर मी विनंती करेन की या सीमारेषेच्या लगत ज्या प्रकारे जी रेड कलरची जी पडद्याची लाईन आहे, कृपया करून त्या प्रेक्षकांना विनंती असेल की जे प्रेक्षक ज्यांनी या पडद्यावर पाय ठेवला आहे, मायबाप प्रेक्षकांना विनंती असेल की थोडस सहकार्य करायचं आहे. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. LBW ची स्ट्रॉंग अपील झाली, परंतु पंचांचा इशारा येतो. येस, इट इज अ लेग बाईज च्या स्वरूपाने एक रन मिळाली जाते. 1969 मध्ये इंग्लंड मेरोब्लन क्रिकेटच्या माध्यमातून ज्या प्रकारे L42 नियम आले, त्या 42 नियमामध्ये हा देखील एक नियम आहे की ज्यावेळेस बॉलरला संशय असतो त्यावेळेस अधिकार असतो पंचांकडे अपील करण्याचा, आणि यावेळेस देखील ते चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न संतोष ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय. संदेशला 47 धावसंख्येच्या लक्ष्याचा संदेश द्यायचा आहे मैदानामध्ये. आपण जर विचार केला टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 या धावसंख्येवर स्थिरावली जाते. जे चित्र पहिल्या 17 प्रतिस्पर्धी टीमच्या माध्यमातून झालं ते चित्र यावेळेस करावं लागेल. यावेळेस डिफिकल्ट स्ट्रोक खेळला जातोय. हॅन्ड कॉन्टिनेशन चांगलं, पंचांचा इशारा येतोय. डिप्स करले बाउंड्री लाईन पलीकडे चेंडू जाईल. बॅट्समन संदेश पाटीलच्या बॅट मधून दिला जातोय 6 धावसंख्येचा संदेश. संगीत तुम्ही ऐकलं, अतिशय दर्जेदार स्ट्रोक आला बॅट्समन संदेशच्या बॅट मधून. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला, चेंडू फळीचा संपर्क तुटला, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ज्या प्रकारे 2 वर्षा खेळ आतापर्यंत झालाय, टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते ती म्हणजे 15 रन, येणारे 12 बॉल, आणि जिंकण्यासाठी अजूनपर्यंत तुम्हाला लक्ष गाठायचं आहे. 12 बॉलमध्ये 32 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे. प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला 16 रन देखील या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. आज जर आपण टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला ना, तर खऱ्या अर्थाने जो टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ एकेकाळी गल्लीमध्ये खेळला जायचा, तोच खेळ आज दिल्लीमध्ये देखील खेळला जातोय. जो दिल्लीमध्ये खेळ खेळला जातोय तो आज दुबईमध्ये देखील खेळला जातोय. ज्या प्रकारे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील नवनवीन व्हरायटीज आल्या, ज्या प्रकारे tenniscricket.in ही वेबसाईट टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आल्यानंतर अनेक वेबसाईट देखील आल्या, आणि जे प्रेक्षक जे यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत त्या प्रेक्षकांचं देखील सर्ष स्वागत असेल. परंतु ज्या प्रकारे यूट्यूब विश्वामध्ये कधी आलं, 14 फेब्रुवारी 2005 हे यूट्यूब आलं. यूट्यूबची स्थापना केली स्टीव चेन, चार्ल्ड हर्ले आणि जावेद करीम यांच्या माध्यमातून यूट्यूब हे स्थापन देखील केलं. सुरुवातीला 2005 ते 2006 स्वतंत्र भूमिका यूट्यूबची झाली. त्यानंतर गुगलच्या माध्यमातून हे यूट्यूब देखील
तुम्ही पाहत असाल टीमची धावसंख्या देखील आतापर्यंत स्कोरबोर्ड वर लागली जाते 15 रन येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची गरज आहे। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। प्रति ओव्हर मध्ये तुम्हाला रन कंप्लीट करायचे आहेत, त्या म्हणजे 16 धावसंख्येची सरासरी तुम्हाला गाठायची आहे तिसऱ्या ओव्हर साठी। या ठिकाणी तारा टीमच्या माध्यमातून आमंत्रित केले जाते गोलंदाज सूरज पाटीलला। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता तुम्ही पाहू शकाल। यावेळेस डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने धावत चाललाय, 1 रन यावेळेस कंप्लीट केली। चेंडू जज केल्यानंतर धीम्या गतीने चेंडू थ्रो देखील झाला। 11 बॉल जिंकण्यासाठी आतापर्यंत 31 धावसंख्येची गरज। प्रत्येक बॉल यावेळेस निर्णायक भूमिका घेतोय या मॅच मध्ये। यावेळेस बॅटच्या रनर मध्ये आला संदेश पाटील ऑन फायर, लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे चेंडू जाईल। संदेश पाटीलच्या बॅट मधून यावेळेस निघाला जातोय एक दमखम दाखवणारा हा रॉयल षटकार। ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानाला शेवटी हरवून त्या श्रीलंकेला। सुमधुर संगीत तुम्ही ऐकताय डीजे मास्टरच्या माध्यमातून, एकनाथजी माई यांचा आवाज तुम्ही ऐकला। यावेळेस देखील फटका फसलाय की काय, फिल्डर धावतो परंतु मैदानामध्ये काय घडलं जाईल। 2 रन कंप्लीट केल्यात, प्रेक्षक टाया वाजवत आहेत जरूर संदेश पाटील साठी। क्रिकेटच्या कुरुष क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळाली जाते त्यावेळेस त्या संधीचं सोनं करा, अन्यथा विचारांशिवाय तुमच्याकडे पर्याय नसतो। हे चित्र यावेळेस तुम्ही पाहत असाल ज्या प्रकारे मिळालंय, परंतु कौतुक करावा लागेल यावेळेस बॅट्समन संदेश। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षमता थोडीशी कमी राहिली, मिस फिल्डिंग होते, परंतु मैदानामध्ये काय घडलं जाईल। ज्या ज्या वेळेस जीवनामध्ये गंमत झाली त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागते। मैदानामध्ये यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून झाली गंमत, त्याची मिळते 4 धावसंख्येची किंमत। चौका आतापर्यंत आपण जर स्कोरबोर्डचा विचार केला 28 असे खेळावे क्रिकेटमध्ये, आव्हानाचे लावण्यात तर नजर रोखणे नजरेमध्ये गोलंदाजाला द्यावे उत्तर। उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय की काय, 1 रन यावेळेस कंप्लीट केली जाते। तुम्ही पाहू शकाल स्ट्राईक रोटेट करायची आहे, मैदानामध्ये काय घडलं जाईल। यावेळेस पंचांचा निर्णय हा अजून आमच्यापर्यंत येणं शिल्लक असेल। व्हॉट अ रनिंग, आपण जर विचार केला ज्या प्रकारे जंगलामध्ये हरणा मागे ज्या प्रकारे वाघ धावतो ना त्याचप्रकारे चित्र यावेळेस तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळालं। टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड वर लागली जाते ती म्हणजे 30। येणारे 7 बॉल जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची गरज आहे। मैदानामध्ये संदेश पाटील नावाचं वादळ जोपर्यंत असेल ना तोपर्यंत प्रतिस्पर्धी तारा टीमला एक डोकेदुखी निर्माण होईल, कारण की ज्या प्रकारे संदेश पाटीलने आतापर्यंत या सत्रामध्ये ज्या प्रकारे अप्रतिम खेळ केलाय तो खेळ विजयाच्या दिशेने घेऊन जातोय की काय। स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झालाय, एक सिंगल मात्र जरूर कन्वर्ट करेल हा बॅट्समन, कारण की स्ट्राईक रोटेट करायचे आहे। आतापर्यंत जी तळमळ झाली ती फक्त स्ट्राईक साठी। टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड वर 31 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर लागल्या जात आहेत 31 रन। येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज। कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये खेळले जात आहे यावेळेस संदेश पाटील याच्या माध्यमातून। डीजे प्लीज। गोलंदाजीच्या मार्कवर यावेळेस आमंत्रित केलं जात आहे, तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे मैदानामध्ये सामना रंगलाय। येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी रन तुम्हाला यावेळेस मात्र जरूर कंप्लीट करायचे आहेत। 16 रन आपण जर विचार केला ज्या प्रकारे जीवनामध्ये जीवन जगत असताना एका मिनिटामध्ये तुमचा खेळ बदलू शकत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय हा तुमचा खेळ बदलू शकतो। कारण काट्यावर चालणारी
व्यक्ती ही दर्यापर्यंत लवकर पोहोचते, कारण ते रुतणारे काटे त्या पावलांचा वेग वाढवत असतात. यावेळेस वेग वाढलाय संदेश पाटील याच्या बोर्ले टीमचा, ज्या प्रकारे बॅट्समन मैदानामध्ये खेळतोय, परंतु गोलंदाजाला देखील त्याच तेजीने कमबॅक करावा लागेल. पहिला बॉल चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने मात्र जरूर चेंडू रिलीज केला. बॅट्समनच्या मनामध्ये दडपण निर्माण करणारा हा चेंडू तुम्ही पाहू शकाल. जर बॅट्समन संदेश पाटीलने जर बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर सन्माननीय सोमनाथजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. यावेळेस देखील तुम्ही पाहू शकाल मैदानामध्ये काय घडलं जाईल. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत, आणि जर बोर्ले हा संघ जर जिंकला तर भारतीय जनता पार्टीचे ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष सन्माननीय गणेश शेठ आणि जे साई कृपा धाब्याचे मालक देखील आहेत त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक. एक चांगले समाजसेवक देखील आहेत, त्याचप्रकारे एक चांगले उद्योजक देखील आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून यावेळेस पारितोषिक जाहीर झालंय बोर्ले टीमला. कारण की ज्यावेळेस स्वतःच्या गावचा संघ खेळतो ना त्यावेळेस प्रत्येकाला अभिमान असतो, आणि तोच अभिमान यावेळेस तुम्ही पाहताय. त्यांच्यासाठी पारितोषिक जाहीर केले. 4 बॉल 16 रन, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये येतोय. एक नवा ट्विस्ट बॉलर यावेळेस मात्र जर स्वतःला सिद्ध करतोय. ज्या प्रकारे गोलंदाज राहुल माई तुम्ही पाहताय अतिशय दर्जेदार क्रिकेट यावेळेस मैदानामध्ये तुम्ही पाहत असाल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस बॅटच्या रनर मध्ये आला, परंतु मैदानामध्ये काय घडलं जाईल. नसीब फॅक्टर का असू शकतं हे दाखवून दिलंय पुन्हा एकदा, कारण कर्तृत्व अपार होतं, परंतु इथे मात्र नशिबानं पुन्हा साथ दिली नाही. ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवर झेल सुटला, नंतर स्टंपला लागून ये मात्र बेल्स खाली नाही पडल्या, आणि इथे सुद्धा हा षटकार जाता वाचला. परंतु खऱ्या अर्थाने मी शॅलआउट करेन संदेश पाटीलला, की जो म्हणतो की मी आउट ऑफ फॉर्म आहे, पण त्यांनी दाखवून दिलंय की अजूनही जान बाकी आहे. मी लढणार, मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. तो लढला जरूर, त्याला अपयश जरी आले असेल तरी मात्र अफलातून गोलंदाजी आणि दर्जेदार फलंदाजी करत त्यानं मात्र मन जिंकलेत, त्याचंही कौतुक करावं लागेल. यावेळेस बॉलर राहुल माईच होत्याच नव्हतं केले. या बॉलरने आतापर्यंत बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे फेकलेत. या बॉलवर संदेश पाटील नावाचं वादय मैदानाच्या बाहेर मात्र सर रोखलंय. 2 बॉल जिंकण्यासाठी 16 रन. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये 2 बॉलमध्ये 17 रन झाल्यात, मी मगाशी देखील उल्लेख केला होता. परंतु यावेळेस या सामन्यामध्ये कशा प्रकारे ट्विस्ट निर्माण होईल हा बॉल मात्र जर निर्णायक असेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एकेरी रन कंप्लीट केली. एक बॉल जिंकण्यासाठी 15 रन. तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे तारा संघ मैदानामध्ये खेळतोय. शेवटचा एक बॉल जिंकण्यासाठी आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि सामना जिंकलाय. यावेळेस तुम्ही पाहू शकाल तारा हा संघ आतापर्यंत बॅक टू बॅक 2 सामने जिंकतोय. सन्माननीय सागरजी शिर्के जे तारा गावाहून आज दाखल झाले, त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं. तर नक्की त्याचबरोबर विनंती करेन की पहिल्या सामन्याचा सामनावीर बोर्ले संघाचा राहिला होता तो म्हणजेच देवेंद्र याला तो सामन्याचा किताब दिला होता, परंतु देवानं मात्र ती हँड ओव्हर केली होती करण पाटीलला. तर विनंती करतोय करण पाटला पण यायचं आहे, आणि पहिल्या सामन्याचा सामनावीरचा किताब आपण घ्यायचा आहे. प्लीज या करण आपण पहिल्या सामन्याचा सामनावीर, आणि त्याचबरोबर चला बेदल संघ आपण उशीर नका करू.